डोंबिवली येथून या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहेत. प्रियकराने आपल्या प्रियसीचा गळा दाबून तिची हत्या केली व थोड्याच वेळात त्याच दोरीने स्वतःसुद्धा फाशी लावून घेतलेली अत्यंत हृदय हेलावणारी घटना डोंबिवली येथे घडली आहे. या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज. सविस्तर वृत्त असे की डोंबिवली पूर्वेकडील कल्याणशील रोडवरील कासारी व गोल्ड या उच्च प्रभू सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. 29 तारखेला मध्यरात्री ही घटना घडल्याचं समजतं आहेत आणि आरोपी आहे अनिल मधुकर साळुंके, वय वर्ष 33 वर्ष, राहणार वडनेर भैरव तालुका चांदवड जिल्हा नाशिक इथे राहणारा हा तरुण आहे आणि त्याची प्रियसी ललिता सुरेश काळे वय वर्ष 28 याचे अनेक दिवसांपासून प्रेम संबंध होते मात्र ललिताचं लग्न जमलं, तिचा साखरपुडा झाला हा हे समजताच तिने आपल्याला धोका दिला आहे आणि ती दुसऱ्याशी लग्न करते त्यामुळे ती मला मिळाली नाही तर ती कुणालाच कुणाचीच होणार नाही हा द्वेष मनात ठेवून मधुकर साळुंके आणि 29 तारखेला रात्रीच ललिता हिच्या घरी आला. रात्रीच्या 2 च्या सुमारास तो तिच्या घरी आला व तिची गळा चिरून हत्या केली. त्या दोरीने गळा दाबून तिची हत्या केली व स्वतःही तिथेच त्याच दोरीने गळफास घेतलेली अत्यंत धक्कादायक घटना म्हणता येईल. या संदर्भात अधिक माहिती देताना मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे आधार न्यूजशी बोलताना काय म्हणाले बघूया. प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. मानपाडा पोलीस नेते अनिता काळे या महिलेने फोनद्वारे कळविले की तिच्या बहिणीला तिच्या प्रियकराने मारून स्वतः आत्महत्या केली आहे. त्याबाबत मानपाडा पोलीस नेतेतील कर्मचारी अधिकारी तात्काळ तिथे गेले, घटनेची खात्री केली असता तिथे असे लक्षात आले की तिची बहीण ललिता व अनिल, तिचा प्रियकर अनिल याच्याबरोबर त्यांचे प्रेम संबंध होते व अनित ललिताचा साखरपुडा झाल्याने त्याच्या डोक्यात त्याने साखरपुडा झाल्याने तिच्या डोक्यात राग होता, त्यामुळे त्याने इथे येऊन तिच्याशी तिच्याबरोबर राहिला आणि त्याने तिचे नायलॉनच्या दोरीने गळा ओढून स्वतः पण आत्महत्या केलेली आहे.